पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुका आता तोंडावर आल्यात आणि आता या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात होऊ लागली आहे. पुणे महापालिकेची सत्ता पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बारकाईनं लक्ष घालायला सुरुवात केली आहे, त्यामुळे त्यांचं आता विरोधकांच्या निशाण्यावर येणं साहजिकच आहे. पुणे महापालिकेची सत्ता सध्या भाजपच्या हातात आहे. ही सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे. या प्रयत्नात असताना आता काही मुद्द्यांवरून पुण्याच्या राजकारणात वादाची ठिंगी पडताना दिसतीये. मग तो काही दिवसांपूर्वीचा होर्डिंगचा विषय असो की मग आत्ताच्या मेट्रोच्या ट्रायल रनचा, त्यात अजून भर म्हणजे आता नितेश राणेंनी अजित पवारांना धारेवर धरले. काय म्हणतात भाजपची ही मंडळी हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊयात, पण त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. काही दिवसांपूर्वी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पोस्टर युद्धही रंगलं होतं. पुण्याच्या विकासाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं पोस्टर भाजपकडून लावण्यात आलं होतं. त्याला राष्ट्रवादीनं अजित पवार यांचं पोस्टर लावून उत्तर दिलं. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी पुण्यातील प्रश्नांमध्ये जातीनं लक्ष घालायला सुरुवात केली आहे. पुणे मेट्रोची ट्रायल रन नुकतीच अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडली. त्या कार्यक्रमाला भाजपच्या नेत्यांना आमंत्रण नसल्यामुळं आता राजकारण चांगलंच रंगलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पुणे मेट्रोला मंजुरी नरेंद्र मोदींनी दिली, 11,000 कोटींचा निधी फडणवीसांनी आणला आणि ट्रायल रनला अजित पवार होते असा खोचक टोला पाटील यांनी हाणलाय. 2 दिवसांपूर्वीच पुण्यात मेट्रोची पहिली ट्रायल रनची चाचणी झाली, त्यावेळी मी बापट पुण्यात नसताना हा कार्यक्रम घेण्यात आला, तरी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आम्ही सहभागी झालो होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या बॅनरवर देखील नव्हता, या गोष्टीचा आम्ही निषेध करतो असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले. ते यावेळी नेमकं काय म्हणाले हे सगळं पाहूया. 11,000 कोटीमध्ये 8,000 कोटी त्यांचे, त्या मोदींचा फोटो नाही बॅकड्रॉपला, एवढं राजकारण कशाने करतात? आणि काय लोकांना कळत नाही का की ही मेट्रो कोणी आणली? 16 साली तुम्ही होतात काय? हा, शिवसेना होती पण मग अजित पवार होते काय? 16 साली ही मेट्रो सँक्शन झाली, मोदीजीने ही मेट्रो सँक्शन केली, देवेंद्रजीने सगळ्या परवानग्या त्याच्यात केल्या, मग कामाला सुरुवात झाली. आणि आता पूर्ण होताना तुम्हाला एवढं पण मोठं करता येत नाही सगळं. म्हणजे असा जर तुमचा समज असेल की सोशल मीडियामधून हे दाखवलं की पवारांचे हस्ते लोक म्हणतो पवारांचे हस्ते, पवार होते काय करतो? तर हे काय चुकीचं आहे. आणि त्यावेळी आम्ही मेट्रोला ठणकावून सांगणार आहे की हा पुढे कुठलाही कार्यक्रम विदाऊट देवेंद्रजी झाला तर आम्ही तो कार्यक्रम होऊ देणार नाही. आणि विशेषतः शेवटचा कार्यक्रम असेल त्यांना मोदीजींना बोलवावंच लागेल. आम्ही काय फुकटचं मागतोय का? तुम्ही फुकटचे उद्घाटन करत असतो, आम्ही फुकटचं मागतोय का? पाटील यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव व माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर लक्ष केले. अजित पवारांनी पुण्याची वाट लावल्याचा आरोप निलेश राणे यांनी केलाय. ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याची वाट लावली आहे ते बघता पुण्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी किती वर्ष लागतील हे अर्थतज्ज्ञ सुद्धा सांगू शकणार नाहीत. अजित पवारांनी पुण्याला कोंडून ठेवलं आणि अर्थमंत्री असून सुद्धा त्यांना अर्थव्यवस्था हाताळता आलेली नाही आहे अशी टीका निलेश राणेंनी केली आहे. निलेश राणे यांनी यापूर्वी राज्यातील साखर कारखानदारीच्या मुद्द्यावरून थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता त्यांनी अजितदादांना देखील लक्ष केले, त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या या सिलसिल्यात राणे कुटुंबियांनी देखील उडी घेतल्याचं दिसतंय. मात्र पुण्याचा कर्ता धरता कोण, पुण्याचा शिल्पकार कोण, हे सगळे प्रश्न अजून देखील अनुत्तरित आहेत. तुमच्याकडे या प्रश्नांची उत्तरं असतील तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी SW मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.